आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून उरण नगर परिषदेसाठी घेतलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. तसेच तालुका भाजपच्या वतीने शक्ती केंद्रप्रमुख बैठक तेरापंथवाणी आळी येथे झाली. या बैठकीत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचे मार्गदर्शन लाभले. उरण तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुखांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे, असेच काम करीत रहा असे विचार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, महिला तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, सरचिटणीस निर्मला घरत, रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष चंद्रकांत घरत, उत्तर रायगड जिल्हा वाहतूक सेलचे अध्यक्ष सुधीर घरत, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, नगरसेविका आशा शेलार, रजनी कोळी, दमयंत्री म्हात्रे, स्नेहल कासारे, जान्हवी पंडित, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, तालुका युवा अध्यक्ष शेखर पाटील, हितेश शहा, उद्योजक राजेंद्र पडते, मदन कोळी, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. हे सगळं भीषण स्वरूप आपल्याला पोचवण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच त्यामध्ये ह्या सगळ्या सभा झालेल्या आहेत. काँग्रेस सध्या ह्या विषयामध्ये काही बोलच नाही. ते म्हणतात आमच्यावर आरोप करा, आमच्यावर कुठून बलात्कार काय आरोप करते. त्यांच्या ते की आमच्या ग्रामीण भाषेत सांगायचं लिंबू टिंबू झालेले आहे, त्याच्यामुळे ते एक लंब्या अध्यक्ष जो झालेला आहे तो मात्र मध्ये मध्ये काहीतरी ड्युटी करत असतो की फडणवीसाने 5 वर्षामध्ये पिंड निवडणूक संघाला सांगत तुला माहिती आहे का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ध्वजापुढे करोडो रुपये लोक गुरुदक्षिणा म्हणून ठेवतात. मी किती ठेवली हे महेशला माहित नसतं, महेशने किती ठेवली प्रशांतला माहिती नसतं. कोणासमोर ठेवतात जिवंत गुरु नाही, भगव्या ध्वजाला आम्ही गुरु म्हटलं, त्या गुरु समोर भगव्या ध्वजासमोर आम्ही वर्षातून त्या गुरुदक्षिणा ठेवतो. तिचं कलेक्शन 10 काँग्रेस पक्ष चालवले ते कलेक्शन देवेंद्र फडणवीसांनी खंडाने वसूल करून संघाला त्याची आवश्यकता अज्ञात पुढे झालं. आणि त्यामुळे काँग्रेसची स्थिती तर महाराष्ट्र राजकारण अशी झालेली आहे की ना घडकं ना घडकं. या सगळ्या वातावरणामध्ये कोविडचं वाढतं प्रमाण, या त्यांचं अपयश, का एका दिवशी 35,000 कोविडचे पेशंट सापडलेले आहेत. कुठल्या दिशेने आपण चाललेलो आहोत या सगळ्यामध्ये महाराष्ट्र वाचवा अशा प्रकारचं अभियान राबवताना शक्ती केंद्र हे युनिट आपण पकडलेलं आहे की ज्या शक्ती केंद्राच्या अंतर्गत 3 किंवा 4 मतदार असतात. या 3 किंवा 4 मतदारांना संपर्क करणं खूप सोपं आहे. 1 कोटी लोकांपर्यंत आपल्याला आपण पत्र पोहोचवायचं आहे. त्यातून आपली शक्ती केंद्राची ग्रुपची मी रचना पाहिली या मतदारसंघाची. मला आश्चर्य वाटतं की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नव्हता, महेश बालदी हे अपक्ष होते, तरीही जवळजवळ सगळ्या बूथची रचना कोण तुमचे बूथ प्रमुख आहे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. इतकी उत्तम रचना तुम्ही लावलेली आहे. या यंत्रणेचा वापर करून आपल्याला लोकांपर्यंत ही महाराष्ट्रातली भीषण स्थिती जी आहे ती पोहोचवायची आहे. मी आजही बघतो की बंगालचा निवडणूक असून द्या, आसामची असून द्या, केरळची असून द्या, नरेंद्र मोदींची सभा फेल कधी होते हे पूर्ण देश हिंग लावून बघतोय. पण त्यांना ते यशस्वी होताना दिसत नाही की प्रत्येक ठिकाणी गर्दीचा उच्चांक वाढतच आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि सत्ता कधी येईल काय येईल काय आम्हाला धरत नाही. आम्ही सत्तेशिवाय न राहिलेलो अनेक वर्ष लोकांवर आम्हाला सत्तेवरच जगतोय अशात लागत. सत्तेकरता जे जगताय, सत्तेकरता ज्याने आपले विचार उठले, सत्तेकरता लाचारी केली, सत्तेकरता आपल्या वडिलांनी दिलेला विचार महाराष्ट्रामध्ये पायघोळी पाडवली टाकला अशांच्या मागे न जाता झाला. आमची एक कार्यकर्ता म्हणून वाटतेल ते करा, तुम्ही कोणाशी करा, पण शिवसेने बरोबर परत जाऊ नका आणि ती नामुष्की या कार्यकर्त्यांवर आणू नका. ही सगळ्यांची भावना मिळून तुम्हाला